शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अंकुश जालिंदर चोरमुले एक थोडा माहितीपर व्हिडिओ आपल्यासाठी बनवतोय. बऱ्याच शेतकऱ्यांच्या कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत समस्या असतात आणि बरेच शेतकरी अशी कंप्लेंट करत असतात की साहेब कीटकनाशक फवारून देखील आम्हाला काही कीड व्यवस्थापनामध्ये चांगले रिझल्ट आले नाहीत, किडीचं काय कंट्रोल झाला नाही. तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला किडीमध्ये रासायनिक कीटकनाशकाबद्दल एक प्रतिकार क्षमता तयार झालेली असते आणि तुम्ही किती जरी कीटकनाशकं जर परत मारली तरी पण तुमच्या शेतातली कीड काही कमी होत नाही. अशा वेळेला या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर खूप महत्त्वाचा पर्याय ठरतो मित्रांनो. आता ह्या कामगंध सापळ्यांचा वापर कधी करायचा, कसा, कुठल्या पिकासाठी आपण करू शकतोय आणि किती लावायचे याबाबत थोडक्यात माहिती बघूया. आज आपण जे उभा राहिलो आहे तर ते माझं कोबीचं एक 1.5 एकराचं क्षेत्र आहे. तुम्ही कॅमेरा जरा दाखवा इकडं, इथं बघत असाल. 8 मार्चला इथं कोबीची लागवड केल्या आणि त्याच्यामध्ये कामगंध सापळे थोडे आधीच लावायला हवे होते पण ह्या लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळात थोडं वेळ झाला, पण आता ते कामगंध सापळे लावून घेतोय. सध्या कोबीमध्ये जर बघितलं तर इथं किडीचं प्रमाण 10% पर्यंत आहे. तुम्ही जर बघितलं तर काही ठिकाणी असे पानं खाल्लेली आहेत, पण आता ह्याला कीटकनाशकांचे स्प्रे वगैरे झालाय त्याच्यामुळं किडींचं प्रमाण तसं सध्या कमी आहे शेतामध्ये. पण एक किडीचं सर्वेक्षण व्हावं, कामगंध सापळे लावण्याचा आपला उद्देश असतो. दोन उद्देशाने आपण कामगंध सापळे लावतो. त्याच्यामध्ये पहिला उद्देश असतो की किडीचं सर्वेक्षण करणं, म्हणजे आपल्या शेतामध्ये किती कीड आहे, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या पुढं जाते का, म्हणजे आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या पुढं कीड जाते का, हा पाहणं एक उद्देश असतो. आणि दुसरा उद्देश असतो आपला की किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी ह्या सगळ्या किडींचं मास ट्रॅपिंग करणं, म्हणजे एकाच वेळेला हे किडीचे पतंग आपण ह्या ट्रॅपमध्ये पकडतो. तर आता मित्रांनो हे जर आपण बघितलं तर हा वॉटर ट्रॅप आहे. ह्याच्यामध्ये ही जी तुम्हाला खुबणी दिसते, भांड दिसते, आडवा करू नका असा हेच कर, दिसत नाही परत. हे जे तुम्हाला खुबणी दिसते ह्याच्यामध्ये पाणी बसते. आता हे जमिनीपासून किती 2 ते 3 फूट अंतरावर तुम्हाला पिकापासून लावायचं आहे. आता ह्याच्यामध्ये हे असं स्ट्रक्चर दिलं, हे बरोबर ह्याच्यामध्ये बसतंय. त्याच्यानंतर हा आपल्याला ट्रॅप इथं लावायचा आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये लोअर लावायचा आहे. मित्रांनो बरोबर, आता कुठल्याही किडीच्या व्यवस्थापनासाठी जे लोअर असतं हे लोअर स्पेसिफिक असतं हे लक्षात घ्या. मी परवा एका प्लॉटवर गेलेलो उन्हाळी सोयाबीनच्या, सोयाबीनवर पाणी खाणारी अळी असते स्पोडोप्टेरा लिचुरा नावाची आणि त्याच्यामध्ये हेलिकोर्पाचं चुकून लोअर लावली गेली आणि त्या ट्रॅपमध्ये काही सापडलं नाही. तर हे मित्रांनो आपल्याला माहीत पाहिजे आपल्या शेतामध्ये ती कीड कुठले आणि कुठल्या किडीसाठी कुठलं लोअर लावायचं आहे. तर हे जे लोअर आहे आपल्या शेतामध्ये, आता कोबीवर जी पाणी खाणारी किंवा गड्डा पोखरणारी जी अळी असते तिला DBM किंवा डायमंड बॅक मॉथ म्हणतात आणि त्या डायमंड बॅक मॉथचा आपल्याला ह्याच्यामध्ये लोअर लावायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जर जवळनं बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल DBM लोअर असं लिहिलं आहे, खाली त्याचं सायंटिफिक नाव प्लुटेला झायलोस्टेला असं लिहिलं आहे. डायमंड बॅक मॉथ हे ह्याच्यासाठी लोअर आहे. तर ह्याच्यामध्ये नेमकं काय असतंय, कामगंध सापळे नेमकं काम कसं करतात मित्रांनो. कामगंध सापळ्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर मादीच्या अंगाला येणारा जो कामगंध असतो एक प्रकारचा, तर तो कामगंध आर्टिफिशियल तयार केला जातो आणि तो आर्टिफिशियल तयार केलेला कामगंध ह्याच्यामध्ये जी गोळी असते त्या गोळीला लावला जातो. नेमकं काम कसं होतं, मग ज्या वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये ही गोळी फिट करता ह्याच्यामध्ये असं लावून देता, इथं आता लावून दिलं ही हे शेतामध्ये ज्या वेळेला ठेवता त्यावेळेला नॅचरली जो कामगंध तिच्या शरीरातनं मादीच्या बाहेर पडतो त्याच्यापेक्षा जास्त 2-3x म्हणजे 2-3 पट ह्याच्यामधनं कामगंध बाहेर पडत असतो आणि त्याच्यामुळं काय होतं, त्या जो मेल असतो त्या मेल या कामगंधाकडं म्हणजे ह्याच्याकडे अट्रॅक्ट जास्त होतो नॅचरली जो मादीच्या अंगातनं कामगंध बाहेर पडणार आहे त्याच्यापेक्षा. आणि मग काय होतं, इथं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे, तो मेल काय करतो इथं येतो, इथं गुंगारायला चालू होतो आणि ज्या वेळेला त्याची एनर्जी लॉसनं तो खाली पडतो आणि ह्याच्या खाली पडलेल्या पाण्यामध्ये आपण ऑइल किंवा रॉकेल जरी टाकलं समजा किंवा कीटकनाशकाचं एखादं द्रावण जरी टाकलं तरी आपल्याला ह्याच्यामध्ये पतंग सगळे सापडतात आणि किडीचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या प्रकारे होतं. आता
ह्याच्यामध्ये मी मग असे सांगितलं की दोन उद्देशाने आपण कामगंध सापळे लावतो, त्याच्यामध्ये किडीच्या सर्वेक्षणासाठी म्हणजे आपल्या शेतात किती कीड आहे हे पाहण्यासाठी, आणि दुसरा उद्देश म्हणजे आपला मास ट्रॅपिंग म्हणजे हे पतंग सगळे आहेत हे एका वेळेला जर आपण नर पतंग गोळा केले तर ते पतंग गोळा केल्यानंतर आपल्या शेतामध्ये असणारा प्रादुर्भाव आपण कमी करण्यास मदत होणार, म्हणजे मिलन कमी होणार आहे, मेटिंगमध्ये डिस्रप्शन होणार आहे आणि पुढं आपलं चालून किडीचं हे होणार. आता हेक्टरी 5 कामगंध सापळे किडीच्या सर्वेक्षणासाठी लावा असं सांगितलं जातं, आणि जर मास ट्रॅपिंग करणार असाल तर 15 कामगंध सापळे हेक्टरी लावावेत. आता माझं हे जवळपास 1.25 एकर ते 1.5 एकरच्या आसपास क्षेत्र आहे, याच्यामध्ये आम्ही 7 ते 8 मी आता ट्रॅप लावतोय. ट्रॅप लावताना काय काळजी घ्यायचं मित्रांनो, हे पूर्ण व्यवस्थित सेटअप करून घ्यायचं आहे. ह्याच्यानंतर ही जी कांडी आहे ही ह्यातली जी कांडी आहे ह्यातला जो लोअर आहे ते टच करायचं नाही त्याला अजिबात. म्हणजे आपण ज्या वेळेला आता हे फोडणार आहे, तुम्ही बघा आता हे ज्या वेळेला आपण असं फोडणार आहे तर ह्याच्यामध्ये त्याला आत हात अजिबात लावायचा नाही, कारण ते सगळा तो कामगंध तुमच्या हाताला लागण्याची शक्यता असते. मग ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, ही जी आतली जी कांडी आहे ती अशीच पकडायची, ती ह्याच्यामध्ये व्यवस्थित ह्या ट्रॅपमध्ये बसवून घ्यायची अशी हात न लावता. ही व्यवस्थित बसली अशी कांडी, आणि ही कांडी बसल्यानंतर आपण परत हे आपल्या ह्या ट्रॅपमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. ह्याला वॉटर ट्रॅप म्हणतात मित्रांनो. वांग्यावरील जी शेंडाळी आहे आणि फळं पोखरणारी आहे तिच्यासाठी म्हणा DBM साठी म्हणा ह्या प्रकारचे ट्रॅप लावतात, आणि ह्याच्यामध्ये मग आपल्याला एवढं असं पाणी ओतून ठेवायचं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपण जळको ऑइल किंवा राखेल टाकू शकताय किंवा कीटकनाशक ह्याच्यामध्ये टाकू शकताय. आता तुम्ही हे मी ह्याचे उद्या फोटोग्राफ्स तुम्हाला काढून पाठवतो आणखी की ह्याच्यामध्ये आपल्याला किती मॉथ सापडतात. म्हणजे आता आज इन्स्टॉल करतोय आपण, उद्या संध्याकाळपर्यंत उद्या सकाळी आपल्याला ह्याच्यामध्ये समजेल की किती मॉथ सापडतात. तर 1-2-3 दिवस सलग ह्याचं निरीक्षण करायचं, आणि जर 8 ते 10 पतंग जर सापडत असतील सलग 2-3 दिवस तर आपण मग किड्याचे व्यवस्थापनाचा उपाय करणार. तर या पद्धतीने कामगंध सापळ्याचे महत्त्व आहे, तर त्या दृष्टीनं एकात्मिक किडी व्यवस्थापनामध्ये शेतकरी जे भाजीपाल्याचा प्रयोग करतात, भाजीपाला जे शेतकरी घेतात, तर त्या शेतकऱ्यांनी असे कामगंध सापळे शेतात लावणं गरजेचं आहे. हे कोबीसाठी उपलब्ध आहेत, वांग्यासाठी उपलब्ध आहेत, मिरचीवरील फर पोखरणारी असेल पानं खाणारी आळे असेल तिच्यासाठी उपलब्ध आहेत, टोमॅटोसाठी उपलब्ध आहेत, टोमॅटोमध्ये तुटा आळे आहे तिच्यासाठीही उपलब्ध आहेत. हे असे बरेच त्यामध्ये परत मक्षिकारी सापळे म्हणजे जे आपली फळमाशी आहे त्या फळमाशीसाठी सापळे मिळतात, असे कामगंध सापळे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर त्याचा वापर करा आणि कीड व्यवस्थापनावरचा अतिरिक्त खर्च आपण कमी करू शकतो. धन्यवाद.